संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। पाच पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा, शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी, मोबाईल 0 94 48 14 24 21। ऐन हंगामात काजू आंबा बागायतदारांची चिंता वाढवणारी बातमी समोर येते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 ते 17 मार्च दरम्यान सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुदेचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर यशवंत मुठाळ यांनी दिली आहे। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे सावंतवाडी करेस्पॉन्डंट विनायक गावस। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 ते 17 मार्च दरम्यान सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज ग्रामीण कृषी मौसम उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेकडून व्यक्त करण्यात आलाय। मेघगर्जनेसह पावसाची शक्यता मुख्यत्वे करून जिल्ह्याच्या पूर्वेकडील सह्याद्री घाटमाठ्याकडून सुरुवात होत अंतर्गत भागातही प्रभाव असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। काजू आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। ऐन काजू आंबा तयार होण्याच्या कालावधीतच या पावसाच्या शक्यतेनं शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। यात आंबा पिकासाठी जी फळे काढण्यास तयार झालेली असतील अशा ठिकाणी 2 दिवसात सकाळच्या सत्रात ऊन नसताना काढणी करावी। परिपक्व काजू बी व बोंडूची वेचणी करून बी बोंडापासून वेगळे करून काजू बी स्वच्छ पाण्याने धुवावी व पाऊस गेल्यावर उन्हामध्ये 3 दिवस वाळवावी। तसेच पाळीव जनावरे, कोंबडी, शेतकरी यांनीही सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदेचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर यशवंत मुठाळ यांनी म्हटलं आहे। ऐन आंबा काजूच्या सीझनमध्येच अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत उष्माचं मोठं प्रमाण वाढत असल्यानं सद्यस्थितीत उष्मात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्यानं अगोदरच अडचणीत सापडलेला शेतकरी आणखीनच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।